कारण अमरावती मध्ये व्यापाऱ्यांकडून वीकेंड लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि अमरावतीतील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंदही पाळण्यात आलेला आहे. जिल्ह्यामध्ये केवळ अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत आणि इथल्या सद्यस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण हे झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 30 एप्रिलपर्यंत जे आहे ते कडक निर्बंध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावलेले आहे आणि शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत जो आहे तो वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे. मी सध्या उभा आहे अमरावतीच्या मुख्य बाजारपेठ चौकामध्ये आणि आपण इथे पाहू शकतो ही अमरावतीची मुख्य बाजारपेठ आहे आणि इथे जर पाहिलं तर व्यापाऱ्यांनी या वीकेंड लॉकडाऊनला जो आहे तो उत्स्फूर्त असा पाठिंबा दिल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ही जी अमरावतीची मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात जी आहे ती गर्दी असते आणि मोठ्या प्रमाणात इथून नागरिक जे आहे ते आपला किराणा माल असेल किंवा इतर गोष्टी ज्या आहे ते खरेदी करण्यासाठी इथे येत असतात. मात्र सध्या अमरावती शहरामध्ये वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे इथे तुरळक अशी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. रस्ते जे आहे ते निर्मनुष्य झालेले आहेत. केवळ जीवनावश्यक सेवांच्या केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या सेवांमध्ये चालणारी जी आहे ती मंडळी फक्त इथे आपल्याला रस्त्यावर ये जा करताना दिसत. त्यामुळे आता नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती. भंडाऱ्याची उधळण म्हणजे नागपुरात दुसऱ्या दिवशी वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. दरम्यान शहरातील सर्व दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहेत तर रस्त्यावर काही प्रमाणात नागरिक फिरताना दिसत आहेत. विरारमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करण्यात आलं. वीकेंड लॉकडाऊनमध्ये लोक घराबाहेर फिरतायत आणि एकमेकांशी गप्पा देखील मारतायत. पश्चिमेकडच्या जकात नाका इथे म्हाडाच्या रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक जॉगिंग सुरू झालेल्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे आणि हेही आत्ता त्यांच्या ध्यानीमनी नसलेलंच पाहायला मिळतंय. जळगावात कोरोनाचे 1185 नवे रुग्ण आढळून आले त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,641 वर गेली आहे. काल दिवसभरात 1160 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर जिल्ह्यामध्ये काल दिवसभरात कोरोनामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातही कोरोना बळींचा आकडा आता वाढू लागलाय. काल दिवसभरात कोरोनामुळे 15 जणांचा बळी गेलाय. यातील सर्वाधिक 7 जणांचा मृत्यू पनवेल शहरात झालाय. काल दिवसभरात जिल्ह्यामध्ये 978 नव्या रुग्णांची नोंद झाली. पनवेल शहरातच सर्वाधिक रुग्ण आढळून आले. परभणीमध्ये काल दिवसभरात 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यामध्ये 24 तासात आढळलेली ही सगळ्यात मोठी संख्या आहे तर कोरोनाचे 684 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा आता 4514 वर पोहोचला आहे. राज्यात शुक्रवारी 96,39,806 लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात आलं. यामध्ये 10,42,608 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला तर 5,04,357 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.